नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जॉब अपडेट्स आणि प्लेसमेंट प्रिपरेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे TCS हायरिंगचे अपडेट. तर बघा मित्रांनो, आप तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल TCS हायरिंग 2021. तर मित्रांनो, TCS स्मार्ट हायरिंग प्रोग्राम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच आपली TCS पहिल्या चार IT कंपनी व्यवसायांपैकी एक आहे. तर मित्रांनो, टाटा समूह ही कंपनी देशातील सर्वात मोठी भरती आणि प्रशिक्षण देणारी संस्था आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की TCS मध्ये आप खूप जास्त रिक्रूटमेंट होत असतात आणि मित्रांनो, ती TCS ट्रेनिंगसाठी पण फेमस आहे. तर या आर्थिक वर्षात ऑफ कॅम्पस हायरिंगद्वारे 70,000 फ्रेशर्स पदवीधारकांची नियुक्ती करण्यासाठी कंपनीची योजना आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, TCS 70,000 स्टूडेंट्स को हायरिंग मीन्स कैंडिडेट्स को हायरिंग करने वाली है, फ्रेशर्स को हायरिंग करने वाली है. तो चलिए देखते हैं पूरी जानकारी. तो दोस्तों, TCS मध्ये 70,000 पदवीधारकांना नोकरीची संधी मिळण्यात येणार आहे. तुम्ही जर डिग्री कंप्लीट केलेली असेल आणि मित्रांनो, ही BCS MCS कोणतीही डिग्री असो किंवा इंजिनिअरिंगची डिग्री, तर तुम्हाला TCS मध्ये जॉबची संधी मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये म्हणजेच TCS कंपनीद्वारे स्मार्ट हायरिंग अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे, म्हणजेच रिक्रूटमेंट होणार आहे. या अंतर्गत फ्रेशर्सला संधी दिली जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर फ्रेशर्स असाल, 2020 बॅच पासआउट किंवा 2021 बॅच पासआउट चे स्टुडंट्स असाल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी ठरणार आहे. या अंतर्गत मित्रांनो, फ्रेशर्सला संधी दिली जाणार आहे. 70,000 फ्रेशर्स पदवीधारकांना अर्ज करण्यात येणार आहे आणि 2 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. तर मित्रांनो, माझा तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यामागं एकच मोटिवेशन होतो मोटो होता की तुम्ही प्लीज लवकरात लवकर अप्लाय करून टाका. तर थँक्यू मित्रांनो.